आपल्याला उद्धव साहेबांची दुसऱ्यांदा बॅग तपासली याचा अर्थ सिद्ध होतो की जी प्रशासनातली यंत्रणा आहे ती ही सत्ताधाऱ्याच्या बाजूने काम करते हे एक वेळेला पुन्हा सिद्ध झालं. त्यांनी त्यांच्या पक्षाचे गृहमंत्री आहे, देशाचे, राज्याचे, त्यांच्या कधी बॅग तपासायच्या बातम्या पाहायला मिळाल्या का? त्याचं कारण हेच आहे. साहेब, तुमचे जे प्रतिस्पर्धी उमेदवार होते त्यांनी आज एक लाथ मारतानाचा व्हिडिओ जो सोशल मीडियावर व्हायरल होता, लोकांनी त्यांना पराभूत केल्यानंतर त्यांनी एकदा काठी हातात घेतली, ती लोकांना मारायला लागले. आता काठीचा जोर संपला तर आता लाथा मारायला लागले. आता किती दिवस लाथा मारतील माहित नाही, परंतु लोकांनी त्यांना आता त्यांची जागा दाखवून दिली. म्हणून हे लोकांना आधीच माहित होतं, म्हणून त्यांना निवडून नाही दिलं, मला निवडून दिलं. 160 ते 165 जागा महायुतीला दाखवण्यात आली. 180 जागेच्या पेक्षा जास्त जागा महाविकास आघाडीच्या निवडून येतील. जर 200 आल्या तर तुम्हाला त्याचा अजब वाटू देऊ नका. जालना जिल्ह्यात किती? जालना जिल्ह्याच्या 5 च्या 5 जागा महाविकास आघाडी, 5 च्या 5 जागा जालन्यामध्ये महाविकास आघाडी येणार. म्हणजे ते काय नवीन आहे का? ईडी गेल्या 10 वर्षापासून आमच्या मागेच लागलेली आहे. कधी जयंत पाटलाच्या, कधी मोठ्या साहेबाच्या, कधी कोणाच्या ना कोणाच्या सारखा कार्यक्रम सुरू आहे. काही मिळालं का त्याच्यातून? पण जनतेला कळून चुकलं यांनी ईडीचा दुरुपयोग हा त्यांच्या सत्तेसाठी केला, आणि म्हणून खऱ्या अर्थाने लोकांनी 48 पैकी 31 जागा या महाराष्ट्रामध्ये लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला निवडून दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुती सरकारचं नेतृत्व करत आहे, मात्र निवडणुकीनंतर शरद पवारांना मी सत्ता सोडण्याची संधी देणार नसल्याचं अमित शहा. आता सध्या त्यांना काय काय बोलायचं ते बोलू द्या. 23 तारखेला रात्री आपण भेटून बोलू. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.